काटे यांचं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ्या चिन्हाच्या समोरील बटन दाबून त्यांना आपलं प्रचंड मत बहुमताने त्यांना निवडून द्यावं एवढी विनंती करण्यासाठी आम्ही आज आपल्यापर्यंत आलेलो आहे. आताच प्रास्ताविक मध्ये दादासाहेबांनी सांगितलं मिनलताईंचं भाषण उमेदवारांचं भाषण झालेलं आहे. आज खऱ्या अर्थानं महायुतीचे राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून राज्याचे नेते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीच्या माध्यमातून एवढी मोठी कामं झाली की कुठलंही काम दादांकडे जर आपण घेऊन गेलो तर सदासजी त्या कामाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आदरणीय दादांच्या माध्यमातून पार पडते आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून आज बघितलं तर राज्यामध्ये एवढं मोठं कर्जमाफीचं असेल लाईट बिलाचं असेल किंवा सर्वसामान्य लोकांना कुठलंही सहकार्य करण्याची भूमिका महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी त्या माध्यमातून महायुतीच्या सर्वच नेते मंडळींनी त्या माध्यमातून सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून आदरणीय अजितदादाच्या माध्यमातून आपण बोलायचं म्हणलं तर तुम्ही आम्ही सर्वजण अजितदादांना चांगल्या पद्धतीने ओळखतोय. कुठलाही कार्यकर्ता जर काम घेऊन गेला तर ते काम दादा अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं आणि शेवट चांगल्या पद्धतीने काम करायची जबाबदारी सुद्धा चांगल्या पद्धतीने केली जाते. आज राज्यामध्ये लाडकी बहिणीची लाडकी बहीण योजना असेल या लाडक्या बहिणी योजनेसाठी प्राधान्याने अजितदादांनी पुढाकार घेतला आणि महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहिणीमुळं एवढं मोठं महिलांना चांगल्या पद्धतीने सहकार्य झालेलं आहे आणि म्हणून आज महायुती सरकार हे राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून आता आपण माढा विधानसभामध्ये आपल्याच उमेदवार मिनलताई साठे उभा आहेत आणि म्हणून मिनलताईचं काम आपण तुम्ही आम्ही आमच्यापेक्षा जास्त तुम्ही जाणताय कारण एका बाजूला नगराध्यक्ष म्हणून त्यांची दुसरी टर्म आहे आणि नगराध्यक्ष म्हणून काम सुद्धा माढ्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा नगरपालिकेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आहे तर सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन महिलांच्या आड्या अडचणी असतील पुरुषांच्या आड्या अडचणी असतील ग्रामीण भागातले रस्ते असतील किंवा शहरातले लाईटी असतील पाणी पुरवठा असेल झोपडीपर्यंत जाण्याची जबाबदारी मिनलताईच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने होते आणि म्हणून आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला मिनलताईंच्या पाठीमागं आपण ठामपणानं उभं राहिलं पाहिजे कारण केंद्रात सत्ता आज आपण बघतोय केंद्रामध्ये भाजप सरकार महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून जर आपल्याला पुढचे 5 वर्ष गेली 10 वर्ष चांगल्या पद्धतीचं भाजपच्या सरकारनं आणि महायुतीच्या माध्यमातून राज्य लेवलला चांगल्या पद्धतीनं आपला विकास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि म्हणून आता सुद्धा ज्याचं केंद्रात सत्ता असते त्याचंच आपल्याला सरकार सुद्धा महायुतीचंच बनलं पाहिजे कारण मित्रांनो एवढी ग्रामीण भागातली कामं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पार पडलेली आहेत कारण एवढा मोठा चांगला विकास महायुतीच्या सरकारमधनं केलेला आहे. मग रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल पाण्याचं नियोजन असेल तर मी एवढंच पाण्याच्या नियोजनाच्या माध्यमातून तटकरे साहेबांनी मी सांगू इच्छितोय किंवा इथल्या उमेदवारांनाही सांगू इच्छितोय उद्या तुम्ही आमदार म्हणून गेल्यानंतर आपल्याला इथं सिना नदी असेल भीमा नदी असेल त्या नदीवर आपल्याला बॅरेजेस होणं गरजेचं राहणार आहे कारण उद्या सोलापूर जिल्ह्याला सोलापूर शहराला नगरपालिकेच्या पाईपलाईन उजनीमधून आता दुसरी पाईपलाईन पूर्ण होत आलेली आहे. जर आपल्याला ते पाणी देण्याची जबाबदारी उद्या पाईपलाईनमधनं गेलं पाणी आपल्याला सोलापूरला गेलं तर नदीला आणि आपल्याला सिना नदीला पाणी मिळणार नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यासाठी पाठपुरावा करणं सुद्धा गरजेचं राहणार आहे. आपण कायमस्वरूपी त्याच्या पाठीमागं कायम आपण रस्त्यावर उतरण्याची जबाबदारी आपण पार पाडलेली आहे. नदीला कॅनलचा दर्जा मिळाला पाहिजे मग मान नदी असू द्या भीमा नदी असू द्या आणि भीमा नदी आणि मान नदीवर बॅरेजेस सुद्धा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बॅरेजेस बांधणं एवढं सोपं नाही मित्रांनो. एका बॅरेजेसचा खर्च 1000 कोटीचा आहे. जवळजवळ आपल्या भीमा नदीवर 8 बॅरेजेस बांधले तर आपला सोलापूर जिल्हा जवळजवळ 70-80% बागायती एरिया आहे आणि म्हणून पाण्याचं नियोजन अतिशय महत्वाचं राहणार आहे आणि मग ह्या महायुतीच्या उमेदवाराला मतदान तुम्ही दिलं तर नक्कीच आपल्याला या भागातला बॅरेज